नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपलं यूट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो मी बीटा या कन्सेप्टवरती बनवला आहे. बीटा म्हणजे स्टॉकचा बीटा. तुम्ही आजपर्यंत हा शब्द कायम ऐकला असेल, हाय बीटा स्टॉक आणि लो बीटा स्टॉक. विशेषतः लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा ट्रेडिंग करत असताना असं सांगितलं जातं की तुम्ही हाय बीटा स्टॉक काय केले पाहिजे, प्रिपेअर केले पाहिजे, किंवा लो बीटा स्टॉक काय केले पाहिजे, तुम्ही निवडले पाहिजे. मग हा नेमका बीटा काय आहे, ह्या बीटाचा स्टॉकच्या गुंतवणुकीवरती, स्टॉकच्या वोलॅटिलिटीवर नेमका काय परिणाम होतो, याची चर्चा जी आहे ती काय करायची आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नसेल तरी देखील कमेंट्स करा, तुमच्या कमेंट्स आम्हाला पुढे इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मदत करतील. आज आपण जो व्हिडिओ बघणार आहे किंवा चर्चा करणार आहे तो विषय आपण हाय बीटा स्टॉकचा घेतला आहे किंवा स्टॉकचा बीटा. मग हा स्टॉकचा बीटा नेमका आपल्याला काय सांगतो, तर तो आपल्याला मार्केटशी असणारी वोलॅटिलिटी किंवा ॲज कम्पेअर टू मार्केटशी तो किती वोलाटाईल होऊ शकतो. म्हणजे काय नेमकं, तर हाय बीटा स्टॉकचा अर्थ असा होतो की समजा इंडेक्स, इंडेक्स म्हणजे कोणता इंडेक्स, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, आय टी इंडेक्स असेल किंवा सेन्सेक्स असेल, हे जे इंडेक्स आहेत किंवा ओव्हरऑल मार्केट आहे, या मार्केटच्या तुलनेमध्ये तो स्टॉक किती वाढतो किंवा किती पडतो ह्याच्यावरून आपण काय करू शकतो, त्या स्टॉकचा बीटा कॅल्क्युलेट करतो. उदाहरणार्थ हाय बीटा स्टॉक, एखाद्या स्टॉकचा जर बीटा 1.3% असेल, एखाद्या स्टॉकचा बीटा 1.3% असेल, तर याचा अर्थ असा होतो की समजा निफ्टी 1% जर वाढला असेल तर तुमचा स्टॉक जो आहे तो 1.30% वाढतो. त्या ठिकाणी काय होतो, त्याला हाय बीटा स्टॉक असं म्हटलं जातं. बीटा हा 1% जास्त असू शकतो आणि बीटा 1% कमी देखील असू शकतो. म्हणजे मार्केटचा संबंध कसा आहे, मार्केटशी तुलना करता तुमचा स्टॉक किती ओलाटाईल होतो हे तुम्हाला बीटा हे इंडिकेटर दाखवतं लक्षात असल्या. समजा मार्केट या ठिकाणी पडलंय 1% आणि तुमच्या स्टॉकचा बीटा जर 1.30 असेल किंवा 1.3 असेल, तर अशा पार्श्वभूमीवर तुमचा स्टॉक जो पडणार आहे तो किती न पडणार आहे, तो 1% जास्त न पडणार आहे. म्हणजे 1.30% तुमचा स्टॉक त्या ठिकाणी पडणार आहे लक्षात असलं, म्हणजे त्याला हाय बीटा स्टॉक असं म्हटलं. आणि ज्यावेळेला तुम्ही लो बीटा स्टॉकचा विचार करता, उदाहरणार्थ समजा एखाद्या स्टॉकचा बीटा 0.90 आहे, समजा मार्केट जर 1% वाढला असेल तुमचा स्टॉक देखील वाढेल, पण तो किती वाढेल, 1% वाढणार, तो 0.9% किंवा 0.90 वाढेल लक्षात. आणि मार्केट जर पडलं तर तुमचा स्टॉक किती पडेल, 0.90 पडेल लक्षात. म्हणजे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की बीटा जे आहे ते काय करतो, तुम्हाला मार्केटशी असणारी स्टॉकची वोलॅटिलिटी किती आहे म्हणजे रिस्क किती आहे हे दाखवतं लक्षात असल्या. विशेषतः ट्रेडिंग करत असताना जर बघितलं तर बरीच लोक सांगतात की तुम्ही हाय बीटा स्टॉक सोबत ट्रेडिंग काय करा, त्या ठिकाणी करा. मग ज्यावेळेला आपण हाय बीटा स्टॉक ट्रेडिंगसाठी निवडतो त्यावेळेला त्या स्टॉकमध्ये वोलॅटिलिटी कशी असते, ती खूप जास्त असते लक्षात असल्या. म्हणजे समजा एखाद्या स्टॉकचा जर बीटा 1 असेल तर तो काय सजेस्ट करतोय, 1% जास्त बीटा असेल तर तो मोर वोलॅटिलिटी जी आहे ती मार्केटमधली सजेस्ट करतो. आणि एखाद्या स्टॉकचा जर बीटा 1% कमी असेल तर तो इंडेक्सपेक्षा कसा असणार आहे, कमी वोलाटाईल जो होतो त्या ठिकाणी असणार आहे हे लक्षात असते. मग ह्या बीटाच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी ट्रेडिंग करू शकता किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा निवड करू शकता. बरीच लोक सांगतात की तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर हाय बीटा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. म्हणजे काय होणार आहे, समजा 4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये इंडेक्स बँक निफ्टी असेल तो जर 5% वाढला असेल तर तुमचा स्टॉक जो आहे तो 5% जास्त न वाढणार आहे हे लक्षात असू दे, ह्याला बीटा असं म्हटलं जातं. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.